महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ऍडव्होकेट उदय सिंह पाटील दादा उंडाळकर आपल्याला संबोधित करतील. सर्वांनी टाळ्या गजरामध्ये स्वागत करावं. ही निवडणूक या नगरीसाठी किंवा या मतदारसंघासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्याचं कारण असं आहे की ही निवडणूक ज्या पद्धतीनं लढवायचा प्रयत्न केला जातोय किंवा ज्या पद्धतीनं इथल्या मतदारांना बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केला जातोय हे अत्यंत घृणास्पद पद्धतीनं या ठिकाणी समाजाची दिशाभूल करण्याचं काम चाललंय. आमिषावरती आमिष देऊन सामान्य माणसामध्ये फूट पाडायची आणि त्याला वेगळ्या मार्गाला न्यायचं आणि विशेषतः तरुण वर्गाला यातून त्यांनी बिघडवण्याचा जो प्रयत्न चालू केला आहे हे अत्यंत चुकीच्या पद्धतीचं आहे. कारण काकांनी या मतदारसंघामध्ये काम करत असताना 35 वर्ष त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं. त्यांनी समाजाची रचना उभी करण्याचं काम केलं. रयत संघटनेच्या माध्यमातून त्यांनी सामान्य माणसाला सत्तेच्या केंद्रबिंदूमध्ये नेलं आणि हीच आज माणसं जी की ज्यांना या संघटनेच्या माध्यमातून काकांनी सत्तेच्या बाहेर केलं ती सरंजामशाही पद्धतीची लोकं आज तुमच्या आमच्यामध्ये या ठिकाणी भाग घेऊन त्यांना वेगळ्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न करतात. म्हणून माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की तुम्हाला काहीही सांगितलं जाईल. आता काही ठिकाणी मतासाठी पैसे देण्याचा प्रकार उघडकीस येऊ लागलेला आहे. आणखीन काही ठिकाणी त्यांनी आपल्यामध्ये मतभेद करायचा प्रयत्न करतायत की आता काका उभे म्हणजे का दादा उभे आहेत का रयत संघटनेचा कोण उभा आहे का. मित्र हो, काका आणि बाबांनी मागच्या 22 मध्येच ज्यावेळी काँग्रेसचं एकत्रीकरण काकांनी केलं त्यावेळी काकांनी त्यावेळी सांगितलं होतं की मी काँग्रेसचा होतो, काँग्रेसचा आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत मी काँग्रेसमध्ये असणार. आणि तीच लाईन घेऊन आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र काम करतोय. म्हणून उमेदवार कोण ही बाब फार महत्त्वाची नाही आहे. कोणत्या विचारसरणीचा उमेदवार आपण काँग्रेसच्या माध्यमातून उभा करतोय ही बाब महत्त्वाची आहे किंवा तो उमेदवार कोणती विचारसरणी घेऊन माणसांपर्यंत चाललाय ही गोष्ट महत्त्वाची आहे. कारण काका आणि बाबा हे सातत्यानं काँग्रेसमध्ये काम करत होते आणि त्यांनी काँग्रेसची विचारसरणी जपायचा शेवटच्या क्षणापर्यंत काकांनी प्रयत्न केला आणि आज ती बाबा चालवण्याचा प्रयत्न करतात. आणि आपली नैतिक जबाबदारी आहे, आपलं ते कर्तव्य आहे की ही पाठराखण करणं ही रयत संघटनेची जबाबदारी आहे. तशी या कराड तालुक्यातील सर्व मतदार बंधूंची ही तीच जबाबदारी आहे. कारण या मतदारसंघाचा जो काही चेहरामोहरा बदलवला तो 35 वर्षामध्ये काकांनी अत्यंत जाणीवतेनं प्रयत्नपूर्वक हा चेहरामोहरा बनवला आहे. मग अशी ताईंनी सांगितलं की काकांनी या मतदारसंघामध्ये काम करत असताना या शहरासाठी काय काय केलं. अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत पण वेळ थोडा आहे. आपण नंतर पुन्हा आपण ज्यावेळी एकत्र बसू त्यावेळी निश्चितपणाने यावरती आपण चर्चा करू. पण मित्रो उद्याची 20 तारीख आपल्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे. कारण ह्या लोकांना फक्त स्वार्थ माहित आहे. ह्या स्वार्थासाठी सामान्य माणसाला नागवण्याचा प्रयत्न हे सातत्यानं करतात. 14 लाही केला, 19 लाही केला, आजही तेच करत आहेत. म्हणून त्यांना या सर्व गोष्टीपासून बाजूला ठेवणं ही काळाची गरज आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली आणि त्या घटनेच्या माध्यमातून आपल्याला जो मताचा अधिकार मिळाला हा विक्रीसाठी नाही आहे, तो बजवायसाठी आहे. ते कर्तव्य म्हणून बजवा. आपलं कर्तव्य आपण कुणाला विकू शकत नाही. कारण आपण आपलं कर्तव्य ज्यावेळी विकतो त्यावेळी आपण आपलं स्वाभिमान हा घाण टाकत असतो. मग त्या माणसाला आपण पुन्हा अधिकारवाणीनं काही बोलू शकत नाही. म्हणून मत देत असताना अत्यंत शांततेनं विचारपूर्वक कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपण 20 तारखेला काँग्रेसच्या चिन्हापुढचं बटन दाबून बाबांना बहुसंख्य मतांनी निवडून आणा. मला खात्री आहे की ही निवडणूक आपण अर्ज भरला त्या दिवशी जिंकलेली आहे. 20 तारखेला फक्त आपल्याला ती मताच्या पेटीमध्ये उतरवायची आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्यांना अत्यंत जबाबदारीनं ते काम करावं आणि 23 गुलाल हा तुमचा असणार आहे एवढंच सांगतो आणि मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय भारत. यानंतर उपस्थित जनसमुदायाला संबोधित करण्यासाठी निमंत्रित करतो राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सन्मान सचिनजी पायलट सरांना. सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करावं.
आप सभी जानते हो देश की आजादी के बाद से इस क्षेत्र ने हमेशा कांग्रेस पार्टी को चुना है, कांग्रेस पार्टी का गढ़ रहा है और चवन साहब के पिताजी, इनकी माताजी, सब पूरे परिवार ने दशकों तक आप सबकी सेवा करी है। आज ये महाराष्ट्र का चुनाव हम सबके लिए एक चुनौती भी है, एक अवसर भी है। चुनौती इसलिए कि हमारे सामने जो चुनाव लड़ रहे हैं, जो भाजपा के शिंदे साहब की पार्टी के, अजीत पवार साहब की पार्टी के लोग जो चुनाव लड़ रहे हैं, वो सब कुछ थोक रहे हैं। इसके अंदर मैं पता कर रहा था अभी कराड़ में, मैंने कहा क्या चल रहा है, क्या साहब यहाँ खूब काजू किशमिश मिठाई सब चल रहा है यहाँ पर। तो मैंने बोला यहाँ के लोग बहुत समझदार हैं, वोट पंजे पे ही पड़ेगा और पहले से ज्यादा वोट से हम जीत कर जाएंगे। यहां से महाराष्ट्र के चुनाव आए, लोकसभा में आप सब लोगों ने जो परिणाम दिया, मैं महाराष्ट्र की जनता का, आप सब लोगों का धन्यवाद करना चाहता हूं, साधुवाद देना चाहता हूं। वो लोग भाजपा के जिनको घमंड हो गया था, जो बोलते थे 300 पार, 400 पार, 500 पार, उन लोगों को आपने सबक सिखाया और 240 पे लाके लटका दिया। और ये इस लोकतंत्र की जीत है कि उन लोगों ने सत्ता का दुरुपयोग करके, एजेंसीज का दुरुपयोग करके लोगों को प्रभावित करने का काम किया, लेकिन महाराष्ट्र के लोगों ने करारा जवाब दिया। आज दो दो बैसाखी लेकर दिल्ली की सरकार बनी है, किसी दल को बहुमत नहीं मिला। भारतीय जनता पार्टी, हर जगह जाओ तो डबल इंजन डबल इंजन डबल इंजन यही बोलते ना। मैंने बोला भी, मैं पुणे में था, मैंने कहा यहां का तो इंजन सिर्फ धुआं फेंकता है, काम वाम नहीं करता है यहां का। यहां पे काम करने वाली सरकार चाहिए। महाविकास अघाड़ी के तमाम नेता कोई पद के पीछे नहीं भाग रहा, सब चाहते हैं कि इस देश और प्रदेश में लोकशाही लोकतंत्र जिंदा रहे, संविधान की मूल भावना जिंदा रहे, किसान को मान सम्मान और पैसा मिले, नौजवान को रोजगार मिले, इन मुद्दों को लेकर चुनाव लड़ रहे हैं। और भाजपा आज उन्हीं के गठबंधन का मुख्यमंत्री है। बीजेपी तो नहीं बोल रही कि शिंदे साहब दोबारा मुख्यमंत्री बनेंगे। आपस में पद की लड़ाई संघर्ष है, सत्ता सिर्फ पद के लिए है। पृथ्वीराज चवन साहब को मैं लंबे समय से देख रहा हूं, जब जब जनता ने मौका दिया, और आप सब लोग सौभाग्यशाली हो बहुत इस देश और प्रदेश में मंत्री मुख्यमंत्री बने हैं, लेकिन वो सज्जन जिसके दामन पर कोई दाग ना हो, ये कराड़ के लोगों के लिए सम्मान की बात है। आजकल तो कोई बनता है कारपेंटर या जिला परिषद मेंबर, पहले साइकिल स्कूटर पे हुआ है, अभी स्कॉर्पियो पे घूम रहा है, फिर फॉर्चूनर पे आ जाता है। लेकिन ये वो सज्जन है जिन्होंने अपनी मेहनत, ईमानदारी, पारिवारिक पृष्ठभूमि की मान सम्मान और लज्जा को रखा और आप लोगों का सर कभी झुकने नहीं दिया। इस क्षेत्र के विकास के लिए जो जो काम हुआ आपके सामने है, और हम तो चाहते हैं चर्चा काम पर हो, विकास पर हो, रोजगार पर हो, किसानी पर हो, कपास की, सोयाबीन की, प्याज की बात कोई नहीं करता। क्या भाषण देते हैं, बटोगे तो कटोगे। अरे भाई कौन बांट रहा है और क्या कट रहा है, किसका कौन काट रहा है? ये सब वो लोग हैं जो किसान मजदूर, सड़क, शिक्षा, चिकित्सा, दवाई, इसकी बात ही नहीं करनी। हिंदू मुसलमान, मंदिर मस्जिद और हिंदुस्तान पाकिस्तान, जब चुनाव सामने आता है यही मुद्दे लेके आ जाते हैं। आप सत्ता में बैठे हैं महाराष्ट्र में और दिल्ली में, क्या आप किसान की आत्महत्या रोक पाए? क्या किसान की आमदनी दुगनी कर पाए? क्या 2 करोड़ रोजगार दे पाए? आपने नोटबंदी लेकर आए, आपने जीएसटी थोप दिया, उद्योग बंद हो गए, इस देश के हवाई अड्डे, रेलवे लाइन, गोदाम, कारखाने, बिजली घर सब चंद लोगों को दे दिए। आज खेती करने वाला किसान, छोटी दुकान चलाने वाला दुकानदार, उसकी क्या हालत है? शिक्षित बच्चे बच्चियां भटक रहे हैं, कुछ सुनने वाला नहीं है।
अभी क्या करते हैं, हम ये योजना देंगे लाडली बहना किसान सम्मान निधि 1500 रुपए लो जेब में डालो और दूसरी जेब को डाका डाल के निकालते हैं। मैं पूछना चाहता हूं, गैस का सिलेंडर पहले 450 रुपए का था, अभी 1000 रुपए का हो गया। खाद बीज तेल पानी क्या दाम है, आप बाजार में कुछ लेने जाओ 500 रुपए का नोट लेके तो फल फूल साग चाय पत्ती दूध कुछ भी ले लो आसमान छू रही है महंगाई। जीएसटी से सारा पैसा ले लो, चंद लोगों के हाथ में पैसा देने के लिए पूरे देश की नीति का निर्माण करते हो, प्रचार में प्रोपोगेंडा में अखबार में होर्डिंग में पोस्टर में कोई कमी नहीं है, 1000 करोड़ रुपए लगा दिए अपनी फोटो चिपकाने के लिए, लेकिन आम जनता की मदद करने वाला कोई नहीं है। आज चौहान साहब चुनाव लड़ रहे हैं आपका आशीर्वाद लेने के लिए, जो यहां पर ईमानदारी से काम हुआ उसको आगे बढ़ा रखने के लिए, और उन लोगों को करारा जवाब देने के लिए जो बोलते हैं कि बटोगे तो कटोगे, मैं बोलता हूं आपको बोलना चाहिए पढ़ोगे तो बढ़ोगे, ये नारा देना चाहिए। हम नौजवान पीढ़ी को क्या बताना चाहते हैं, अभी एक कल परसों डिप्टी चीफ मिनिस्टर साहब आए थे, क्या भाषा बोलकर गए, वो भाषा का इस्तेमाल नहीं करना चाहिए। नेता लोग जो बोलते, पद पे बैठा को व्यक्ति जो बोलता है पूरा देश और दुनिया उसको सुनती है, हम क्या संस्कार देना चाहते हैं। हजारों सालों से इस देश और प्रदेश में सब लोग अमन चैन भाईचारे से रहते आए हैं, कोई धर्म खतरे में नहीं है, इनकी कुर्सी खतरे में है इसलिए धर्म की बात करते हैं। मैं पूछना चाहता हूं बीजेपी के साथियों से, चुनाव आता है पाकिस्तान 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 करते हो, कौन सा नेता था बीजेपी का जो जिन्ना की मदर वहां जाके उनकी बढ़ाई करके आया, एल के अडवाणी साहब गए जिन्ना की बढ़ाई करके पाकिस्तान में आए, हमारे प्रधानमंत्री नवाज शरीफ जी के यहां गए शादी में साड़ी देकर आए, मनमोहन सिंह जी 10 साल प्रधानमंत्री रहे कभी उन्होंने पाकिस्तान जाने का काम नहीं किया। पाकिस्तान के जब 2 टुकड़े हुए कौन देश का प्रधानमंत्री था, इंदिरा गांधी प्रधानमंत्री थी। अरे इतिहास में कांग्रेस पार्टी के नेताओं ने अपना सब कुछ कुर्बान किया देश को आजाद करने के लिए, देश की आजादी के बाद भी आतंकवादियों ने हत्या करी इंदिरा गांधी जी की राजीव गांधी जी की। मैं भाजपा के साथियों से पूछना चाहता हूं, आप मुझे एक नेता का नाम बता दो जिसने देश को आजाद कराने के लिए अपना नाखून में कटवाया हो, नहीं है, तो सिर्फ और सिर्फ वोट बटोरने का काम कर रहे हैं। आज हम लोगों को सावधान रहना है, इस चुनाव में धनबल का प्रयोग होगा पुलिस प्रशासन का प्रयोग होगा, लेकिन आप लोगों को अपने वोट की कीमत समझनी है। हम लड़ाई किस लिए लड़ रहे हैं, आम आदमी की आवाज दबे ना, आम व्यक्ति का वोट खराब ना हो, हम भेके नहीं हम डरे नहीं हम बहकावे में नहीं आए, इस बात का चुनाव है। मैं पूरे महाराष्ट्र में घूमकर आया हूं, मराठवाड़ा में विदर्भ में हर जगह एमबीए कांग्रेस पार्टी बहुत आगे चल चुकी है, सरकार कांग्रेस और एमबीए की बनने वाली है। मेरा तो आपसे निवेदन है अपने वोट का सदुपयोग करो, ये जाति मजहब भाषा बोली ये बार बार क्यों उठाते हैं, क्योंकि उनकी रिपोर्ट कार्ड दिखाने को नहीं है। आज भी प्रधानमंत्री बोलते हैं इंदिरा गांधी ने ये किया राजीव गांधी ने ये किया मनमोहन सिंह जी ने ये किया, अरे आपने क्या किया 10 साल में बताइए, आपने कितने लोगों की मदद करी, आपने खुद कहा था 2 करोड़ रोजगार लोगों को देंगे हर साल, किसी को मिली है सरकारी नौकरी भारत सरकार की, सिर्फ और सिर्फ प्रचार करने का काम करते हैं। मैं तो आपसे निवेदन करने आया, यहां बहुत सारे नौजवान बैठे हैं, ये आपका भविष्य है, अगले 5 साल तक महाराष्ट्र की क्या दिशा क्या दशा होगी इसका निर्णय आपको करना है। चवन साहब इनका परिवार बहुत लंबे समय से सेवा कर रहे हैं, आमदार बन के सरकार बना के वो राजनीति है, लेकिन इस क्षेत्र में ताकतों को रोकना पड़ेगा, मतदानाचा हक्क बजावायचा आहे आणि तो बजावत असताना आपण पृथ्वीराज बाबांचं चिन्ह जे आहे हाताचा पंजा त्याचं बटन दाबून त्यांना मतदान करावं अशी विनंती करण्याकरता या सभेचं आयोजन आहे। बंधूंनो ही निवडणूक थोडी वेगळी आहे, नुसती वेगळीच नाही तर अशी निवडणूक यापूर्वी कधीच झाली नाही, पुढेही अशी निवडणूक होईल का नाही
सांगता येत नाही. दोन शिवसेना एकामेकाविरुद्ध लढतायत, दोन राष्ट्रवादी पहिल्यांदा एकामेकाविरुद्ध लढतायत. अखंड भाजप तिकडं आहे आणि अखंड काँग्रेस इकडं आहे. अशी निवडणूक तीन तीन पक्ष तिकडनं आणि इकडनं, अशी सहा पक्षाची निवडणूक कधी झाली नव्हती, ती पहिल्यांदा होती. आणि म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की कुणाच्या पक्षावर कुणी निवडून आलं तर ते पाच वर्ष तिथं राहतील का, ते सरकार आपल्या मताप्रमाणे वागेल का, याचा विचार करण्याची ही निवडणूक आहे. पवार साहेबांनी स्थापन केलेला पक्ष, त्यांना मिळालेलं चिन्ह निवडणूक आयोगाने त्यांना न विचारता दुसऱ्याला देऊन टाकलं. आणि पवार साहेब सुप्रीम कोर्टात उभा राहिलेला आहे नीट, आणि कोर्टाला हात जोडून सांगतायत की मी पक्ष काढला, माझं चिन्ह मला द्या. इतकी वाईट अवस्था राजकारणाची कधी तुम्ही पाहिली होती का? ज्यानं काढला पक्ष त्याला पक्ष नाही, त्याला चिन्ह नाही, ते दुसऱ्यालाच. इकडं शिवसेना बाळासाहेब ठाकरेंनी काढली, त्यांचंही धनुष्यबाण आणि तिसऱ्यालाच. एवढंच नाही तर बाळासाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरेंचे वडीलच नाहीत, ते एकनाथ शिंदेचेच वडील आहेत. कसला अजब प्रकार आहे, म्हणजे त्याचा मुलगा तो नाही, त्याचा वडील तो नाही, असं म्हणणे इतपत राजकारण खालच्या थराला गेलंय. आणि म्हणून ही निवडणूक महत्वाची आहे. तुम्ही काय निर्णय घेणार याच्याकडं. परवा लोकसभेला आघाडीला 31 जागा मिळाल्या. महाराष्ट्राची जनता फार हुशार आहे, त्यांनी मोदी सरकार घालवायचं ठरवलं आणि आघाडीला मतदान दिलं. हे म्हणले फेक नेरेटिव्ह, मुळे हे झालं. काय फेक नेरेटिव्ह? तर ह्याने म्हणले घटना बदलणार आहे म्हणले. आम्ही कशाला म्हणलो? हे फेक नेरेटिव्ह नव्हता. कर्नाटकचे मंत्री अनंत कुमार हे म्हणले 400 पार आम्ही अशासाठी मागतोय, आम्हाला घटना बदलायची. अयोध्येचे खासदार भारतीय जनता पक्षाचे म्हणले की आम्हाला घटना बदलायची, आम्ही काही चोरून ठेवणार नाही. राम माधव आरएसएसचे प्रमुख महाराष्ट्र टाइम्समध्ये 6 महिन्यापूर्वी लेख लिहिला, आपली घटना कशी जुनी झालेली आहे, ती कशी बदलायला पाहिजे, आणि आम्ही आलो तर ती बदलणारच, हे त्यांनी त्या लेखामध्ये सांगितलं. आणि आम्ही म्हणलो फेक नेरेटिव्ह. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, निम्मे अर्धी घटना बदलली आहे ह्याने. निवडणूक आयोग हा निवडणुकीतला महत्वाचा घटक आहे. निवडणूक आयोग जर थोडं इकडे तिकडे हल्ला तर लोकशाही संपली. आणि म्हणून निवडणूक आयोगाची नेमणूक कोण करणार याच्यावर 35 दिवस घटना समितीमध्ये चर्चा चालली होती. देशाचे पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सुप्रीम कोर्ट, ह्या तिघांची समिती निवडणूक आयोगाची नेमणूक करते. 10 वर्ष मोदी सरकारने विरोधी पक्ष नेताच नेमला नाही, कुणाला नेमणूकच केली नाही विरोधी पक्ष नेत्याची. आणि परवा एक बिल आणलं आणि त्यातनं सुप्रीम कोर्टाला बाजूला काढलं. आता सध्या पंतप्रधान आणि 2 मंत्री अशा तिघांची कमिटी आहे. काय निवडणूक आयोग निर्णय घेत असेल सांगा. म्हणून या सगळ्या गोष्टी घडतायत. तुतारीचं चिन्ह सगळ्यात बारकं द्यायचं, खाली पिप्पाने ती ट्रम्पेट द्यायचं त्याला तुतारी म्हणायचं. हे खेळ जे चाललेत हे जाणीवपूर्वक चाललेत. घटना संपलेली आहे, संपवायचा प्रयत्न केला, निवडणूक आयोग बदलला. 5 वर्षात निवडणूक झाली पाहिजे हा घटनेतला नियम आहे. कुठेही जिल्हा परिषद 10 वर्ष झाली, कुठेही नगरपालिका, कुठेही महापालिका, लोकसभा विधानसभा या नेत्याच्या निवडणुका असतात, पण जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका ह्या कार्यकर्त्याच्या निवडणुका असतात. तुमच्या निवडणुका संपल्या, त्यातलं आरक्षण संपलं. हे काय बोलतात आम्ही आरक्षण देतो, आरक्षण इम्पिरिकल डाटा यांच्याकडे असताना सुद्धा कोर्टाला दिला नाही, म्हणून सगळ्या निवडणुका बंद पडल्या. आणि पुढे ह्या निवडणुका होतील की नाही शंका आहे.
महाविकास आघाडीचं सरकार त्यासाठी येणं आवश्यक आहे. नगरपालिकेची निवडणूक व्हायची असेल, जिल्हा परिषद व्हायची असेल, तर ह्या निवडणुका आल्या पाहिजे. भयंकर स्थिती आहे राज्याची. काल मी मंत्रालयात गेलो होतो, मला चार सेक्रेटरी म्हणले की या निवडणुकीत जर महाविकास आघाडी आली नाही तर आम्ही निम्मा स्टाफ मंत्रालयातला राजीनामा देणार, पगारच होणार नाही. बंधूनो, हे सरकार आलं त्यावेळी 2.5 लाख कोटी कर्ज होत, 2 वर्षामध्ये 9 लाख कोटी कर्ज केले. हे सगळे 9 लाख कोटी तुमच्या डोक्यावर आहे, हे नीट लक्षात ठेवा. टॅक्स स्वरूपाने तुमच्याकडून पैसे वसूल केले जाणार 9 लाख कोटी, आणि ते कर्ज दिलं जाणार. दर महिन्याला 25,000 कोटी व्याज द्यावं लागणार आहे महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीला. आणि म्हणून अतिशय महत्वाची निवडणूक आहे. कुणी काही ना, आम्हाला काय करायचंय, कुणी आमच्या घरी आणून देतोय का, असलं बावळं बोलणं तर बंद करा. अजिबात तसलं बोलू नका. हे सरकार आपलं आहे. लोकशाहीमध्ये राजा कोण? राजा तुम्ही. आमदार खासदार तुमचे सेवक असतात, तुमच्यासाठी काम करत असतात. एकच दिवस तुम्हाला सत्ता मिळते मतदान देण्याची, आणि तुम्ही निवडाल तो मुख्यमंत्री, तो मंत्री, तो आमदार असं असत. आणि म्हणून राजा जागा राहा, तुम्ही राजा आहे, जनता राजा आहे. राजाला कधी कधी राजा चुकू नये, म्हणून राजाला सांगावं लागतं, राजा जागा राहा, रात्र वैऱ्याची आहे. तुम्ही जर चुकला तर सगळं गेलं, सगळं गेलं. 5 रुपये 10 रुपये वाटतायत, 1500 रुपये 200 रुपये देत आहेत कशासाठी? ही देण्याची वेळ का आली? त्याचंही आम्ही स्वागत केलं. ठीक आहे, महिलांना देत आहे द्या. तुम्ही 1500 देत आहे, आम्ही 3000 देणार आहे म्हणलंय. बंधू, तुम्हाला कळकळीची विनंती अशी आहे की महाराष्ट्राचं निर्माण केलं यशवंतराव चव्हाण साहेबांनी. भारतामध्ये नोंद आहे, राज्यामध्ये अमरावती अकोला विदर्भात सुद्धा बोललं जातं की यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे शिल्पकार. आणि ते कराडचे, कराडचं नाव लांबपर्यंत आहे. आणि तो महाराष्ट्र विकसित झाला, संघटित राहिला, कसली दंगल न होता विकासाची गंगा आपल्यापर्यंत आली. यशवंतराव चव्हाणांनी जी सिस्टम दिली, जी व्यवस्था केली, ती व्यवस्था पुढे चालू राहिली. म्हणून मध्ये 10 वर्षात ही बिघडलं, भयानक वाटोळं झालं महाराष्ट्रात. सगळे उद्योग गेले, हिऱ्याचा व्यापार. जगामध्ये 5 शहर आहेत, त्याच्यामध्ये आपली मुंबई होती. मुंबईचा हिऱ्याचा बाजार सुरतला नेला, आपल्या मुंबईला आता हिऱ्याचा बाजार नाही, करोडो रुपये. आणि म्हणून यांना महाराष्ट्र पाहिजे का? देशाच्या तिजोरीमध्ये जेवढे पैसे सगळ्या राज्यातून येतात, त्यातले 50% एकट्या महाराष्ट्रातून जातात. महाराष्ट्र त्यांना का पाहिजे? सगळे राज्य 50% रक्कम कराच्या रूपाने देतात, एकटा महाराष्ट्र 50% देतो, आणि त्यातलं 30% एकटं मुंबई शहर देतं. म्हणून त्यांना मुंबई शहर पाहिजे. पण मुंबई शहर आपलं आहे, ते कोणाच्या बापाचं नाही, आणि जे होतील त्यांचंही नाही, ते तुमचं आहे. मुंबई आपली आहे, महाराष्ट्र आपला आहे. पण हे सतत भान ठेवून काम करणारी व्यवस्था ही महाविकास आघाडीकडे आहे. पवार साहेब झाले, चव्हाण साहेब झाले, सगळे मुख्यमंत्री झाले, परंतु आपण त्या दृष्टीनं. काल इथं फडणीस येऊन बोलून गेले, भलतंच काहीतरी बरळून गेले. बोलून गेले म्हणल्यापेक्षा बरळले, बरळले हाच शब्द आहे. अरे कुणाविषयी बोलताय तुम्ही? ज्याला भारतामध्ये राजकारणातला संत म्हणून ओळखलं जातं, ते पृथ्वीराज चव्हाण, त्यांच्याविषयी तुम्ही बोलला. आणि म्हणून आपण सगळ्यांना विचार करून भावाला मतदान दिलं पाहिजे. पृथ्वीराज चव्हाणांना मत का द्यायचं?
ह्या सुद्धा ते प्रश्न विचारत आहेत. मी सांगतो का द्यायचं, तुम्हाला सांगतो बाबा, तुम्ही जर मतदान दिलं आणि बाबा आता निवडून आले तर बाबा काय होतील? बाबा मुख्यमंत्री होतील, बाबा देशातल्या सर्वोच्च पदावर जातील, कुठेही जातील, पण या देशाच्या आणि राज्याच्या तिजोरीचा किल्ला तुमच्या मतदारसंघातल्या बाबाच्या हातात राहतील. ज्यावेळी तिजोरी बाबा उघडतील त्यावेळी तिजोरी उघडताना दार खटखट करत काय खाली सांडलं तर ते सुद्धा दक्षिण कराडला सरायचं नाही, एवढं बाबाच्या हातात आहे. मग बाबाला मतदान देणं किती महत्वाचं आहे हे तुम्ही सांगतो. मी तुम्हाला दुसरी एक गोष्ट सांगतो, तुम्हाला काही माहीत नसेल पण कॉम्प्युटर जेव्हा जगामध्ये आला तेव्हा अमेरिकेनं आणला आणि अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी सांगितलं की हा कॉम्प्युटरमध्ये इंग्लिश शिवाय दुसरी भाषा येणार नाही. हे पृथ्वीराज चव्हाण 82 ते 87 फॉरेनच्या युनिव्हर्सिटीमध्ये गेले, सायंटिस्ट म्हणून ॲडमिशन घेतलं आणि 82 ते 87 याच पृथ्वीराज बाबाने एक हार्ड डिस्क बनवली. पहिल्यांदा कॉम्प्युटरवर देवनागरी लिपी आली, त्यावेळी जगातल्या शास्त्रज्ञांनी तोंडात बोट घातलं, हे कोणी केलं? इंडियातल्या एका शास्त्रज्ञाने केलं. काय नाव त्यांचं? पृथ्वीराज चव्हाण. आपल्या दक्षिण कराडच्या पृथ्वीराज चव्हाणांना फ्रान्समध्ये, जर्मनमध्ये, अमेरिकेमध्ये सायंटिस्ट पृथ्वीराज चव्हाण म्हणतात, हे तुम्ही नीट लक्षात घ्या. जगातला कुठलाही कॉम्प्युटर बिघडला तर बाबाला विचारलं केले जाते आणि इथून सांगितलं जर्मनच्या मिलिटरीचा कॉम्प्युटर चालू होतो. इतके महत्वाचे उमेदवार, कसला उमेदवार पाहिजे? आणि म्हणून आपण सगळ्यांनी त्या दृष्टीनं मतदान करा आणि बाबाला निवडून द्या. 52 सालापासून तुम्ही सगळ्यांनी इतिहासात गिनीज बुकात आता नोंद होणार आहे दक्षिण कराडची. तुम्हाला माहीत नाही महाराष्ट्र देशातल्या सगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये 25, 30, 40 आमदार झाले 52 ते आत्तापर्यंत. दक्षिण कराड देशातला एकच मतदारसंघाचा आहे की इथं 52 पासून ते 2024 पर्यंत फक्त 3 आमदार झाले आणि तिन्ही काँग्रेसचेच. आजपर्यंत एकही आमदार दुसरा कुठला निवडून आला नाही. यशवंतराव मोहिते काँग्रेस, विलास काका उंडाळकर काँग्रेस आणि तिसरे आमदार पृथ्वीराज बाबा काँग्रेस. आणि म्हणून आपण सगळ्यांनी काँग्रेसला निवडून दिलं पाहिजे. यानंतर देशामध्ये अतिशय मोठं राजकारण सुरू आहे. बंधूंनो, राजकारणाबद्दल बघण्याचा दृष्टिकोनच ढकलत बदलला. का हे देवेंद्र फडणवीसांनी इतकं राजकारणाचं वाटोळं केलंय? सगळी माणसं बटेंगे तो कटेंगे. अरे घटनेला अनुसरून शपथ घेतलेला उपमुख्यमंत्री असं बोलतो? हॅलो हॅलो, बटेंगे तो कटेंगे असं बोलता येत नाही. शपथ घेतली मी कधी बोलणार नाही, जाती जाती भेद करणार नाही. आणि तुम्ही जाहीर सभेत बोलता, ह्याला कसली घटनेची पडलेली नाही, ह्याला मान्य नाही. आपलं सत्यमेव जयते आहे, त्यांचं असत्यमेव जयते आहे. आपलं अहिंसा आहे, त्यांचं हिंसा आहे. आणि हे ते आज म्हणत नाहीत, 1920 साली RSS स्थापन झालं तेव्हापासून त्यांची ती घोषणा आहे. ते म्हणाले होते आम्हाला सत्ता मिळाल्यावर आम्ही हे करू. दुर्दैवानं स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या सगळ्याच लोकांना ह्याचा अभ्यास कमी पडला, माहिती कमी पडली आणि त्यांना सत्तेवर आणलं आणि त्यामुळं वजवाटोळं झालं. आता दुरुस्त करण्याची वेळ आहे. आपण सगळ्यांनी उद्याच्या 20 तारखेला बाबाला मतदान करायचं. काय करायचं मतदान? गाड्या वाजतायत, हे वाजतायत, उद्या 5 वाजता सगळं बंद होईल, परवाचा दिवस टेन्शनमध्ये जाईल. 20 तारखेला साधं सोपं सुटसुटीत बिनखर्चाचं काम आहे. फक्त सकाळी आंघोळ करून तयार व्हायचं आणि मतदान केंद्रावर जायचं. नीट पत्रिका बघा, नीट बघा, कोणी काय गडबड करायची नाही. तिथं मतदान केंद्र गेलं कोणी काय म्हणत नाही. तुम्ही जाऊन तिथनं बाहेर येईपर्यंत तुम्हाला कुणी काय बोलत नाही. नीट बघायचं. आणि 3 नंबरला हाताचा पंजा हे चित्र आहे, त्याचं बटन असं दाबा की ट्विंग केलं बाबा गोईंग. इतकं सोपं. आणि म्हणून आपण सगळ्यांनी उद्याच्या 20 तारखेला मतदान करा. कराडचा अभिमान,
कराडचा स्वाभिमान. मी काल लातूरला होतो, लातूरमध्ये अमित देशमुखांना विजयी करा असं तर लोक म्हणतच होते बोलणारे, पण परमेश्वरा दक्षिण कराडच्या मतदाराला चांगली बुद्धी दे आणि पृथ्वीराज बाबाला बी निवडून येऊ दे, नाहीतर आमचे सगळे आमदार येऊन उपयोग काय. अमरावतीमध्ये लोक म्हणताय दक्षिण कराडच्या लोकांना देवा चांगली बुद्धी दे आणि बाबाला निवडून येऊ दे, आणि हिथं आता बाबाची सगळी यंत्रणा आपले दादा राबवत आहेत हे बी लक्षात ठेवा. त्यावेळी दादा आणि बाबा आता एक आहेत ते समोरच्याला आता समजलंय, आणि आपला पराभव होणार हेही त्यांना समजलंय. येत्या 20 तारखेला हाताच्या पंजाला मतदान करा आणि 23 तारखेला याच मैदानात गुलालाने उधळण करा. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर माजी मुख्यमंत्री कराड दक्षिणचे आमदार आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब ज्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं व पुढच्या कार्यक्रमासाठी गेले ते खासदार सचिन पायलट, त्याचप्रमाणे विनय कुमार सरोखे, प्रकाश नाहटा. आज बऱ्याच सभा या ठिकाणी आहेत, प्रत्येकाला सभेसाठी जायचं आहे. या निवडणुकीमध्ये मुद्दा कोणता आहे की लोकसभेच्या निवडणुकीला आपण पाहिलं असेल की या राज्यामध्ये 48 खासदार आहेत. भाजप म्हणायचं की आम्ही 85 पार होणार. देशामध्ये 548 खासदार आहेत ते म्हणत आम्हाला 400 पार जायचं आहे. आणि कशासाठी जायचं आहे तर आम्हाला संविधान बदलायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेलं, निर्माण केलेलं संविधान 26 जानेवारी 1950 पासून या संविधानाच्या आधारे आपण या देशाचा राज्यकारभार करतोय. असं म्हणतात की काँग्रेसच्या विचारातून ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस देशामध्ये सुयिस्व तयार होत नव्हती, पण आज या देशानं काँग्रेसच्या विचारातून फार मोठी प्रगती केली. 14 साली आपल्यावर त्या ठिकाणी भूलभलेला करण्यात आला, गॅसच्या बाबतीमध्ये अपप्रचार करण्यात आला, गॅसची दर मोठे आहे धूर दाखवण्यात आला. आपल्याला या देशातला पैसा परदेशामध्ये गेलेला आहे तो आणण्यासाठी आम्हाला संधी द्या असं सांगण्यात आलं. त्याचप्रमाणे हळू सांगितलं की ते पैसा आल्यानंतर आम्ही तुम्हाला ती रक्कम देऊ. आणि ह्या टप्प्याटप्प्यानं गोष्टी होत असताना 14 निकालामध्ये देशामध्ये भाजपचं सरकार त्या ठिकाणी आलं. प्रत्यक्ष काळा पैसा आला का हो, हे परदेशामध्ये गेले, पैसा काय त्या ठिकाणी आला नाही. पुन्हा त्याने शक्कल लढवली की नोटबंदीचा निर्णय घेतला. कशासाठी घेतला? त्यांना असं सांगण्यात आलेलं असावं किंवा त्यांची अशी एक कल्पना असावी, देशात जेवढी चलनामध्ये रक्कम आहे ती रक्कम आहे, उदाहरणार्थ समजा 1,00,000 कोटी असं गृहित धरा आपण,
ती गोळा करण्यासाठी प्रयत्न करायचा आणि 1,00,000 कोटीपैकी समजा 10-12 लाख कोटी जर आले, 10-12 लाख कोटी आले नाही तर सांगायचं की ही रक्कम म्हणजे काळा पैसा आहे. आजही रिझर्व्ह बँकेनं हे सांगितलेलं नाही की आम्ही प्रत्यक्षामध्ये आमच्याकडे रक्कम किती आलं हे सांगितलं नाही. पण नोटा बदलण्यासाठी लोकांना त्या ठिकाणी लाईनमध्ये उभं राहावं लागलं. लोकांना त्या सर्व परिस्थितीमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला. तोही प्रयोग फसला. दुसरा सर्वात मोठा प्रयोग कुठला फसला की कोरोनाची लागण झाली. कोरोनाची लागण झाल्यानंतर केंद्र सरकार हे दिल्लीच्या आणि मध्य प्रदेशच्या निवडणुकामध्ये गमवत. खरं तर कोरोना या देशात त्यांना ही चावूल लागली होती. पण त्याच्यावर उपाययोजना करण्याच्याऐवजी ही मंडळी राजकारणामध्ये होती. आणि मग अचानक त्यांनी सांगितलं की आता लॉकडाऊन आजपासून जाहीर होते. खरं तर लोकांची मानसिकता तयार करायला पाहिजे होती की बाबा अशा प्रकारे आपल्याला लॉकडाऊन लावावं लागेल. शेकडो किलोमीटर लोक चालत गेले. शेकडो किलोमीटर लोक चालत जात असताना आपण पाहिलं असेल की अनेकांचा मृत्यू झाला. ज्या उत्तर प्रदेशमध्ये आपण बघतो त्या उत्तर प्रदेशमध्ये गंगेमध्ये प्रेत टाकण्यात आले. आणि आज हे आपण बघतो देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये मधून लाखो लोक रोजगारासाठी येतात. आणि आज दुर्दैव असं आहे की तिथली मंडळीनं आम्हाला सांगतात आम्हाला हिंदू देश शिकवतात. कशासाठी हे चाललं आहे? शेवटी शेवटी हा देश स्वातंत्र्य होतो असताना सर्व जाती धर्माच्या लोकांना बरवून गेलेला आहे. शेकडो वर्षाची परंपरा अनेक जाती धर्म एकत्र त्या ठिकाणी राहतात आणि त्या विचारानं पुढे जाण्याची गरज ही या ठिकाणी आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर या मंडळींनी लाडकी बहीण योजना जाहीर केली. आणि लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर 1,500 रुपये देण्याचं त्यांनी जाहीर केलं. 15 वर काय प्रेम आहे मला माहीत नाही. 15 लाख होतं पुन्हा 1,500 म्हटले. आणि मग आम्ही काय बोलायच्या अगोदर आम्ही महाविकाससाठी काय ह्यांनीच सांगितलं की ही योजना हे लोक जर सत्तेवर आले तर बंद करतील. आम्ही बंद करणार नाही. तुम्ही बघा की पूर्वी संजय गांधी स्वावलंबन योजना, जवाहरवीर योजना, जुन्या योजना चालूच आहेत ना. पण त्याच्या पुढं जाऊन महाविकास आघाडीनं जो जाहीरनामा काढला त्या जाहीरनाम्यामध्ये 3,000 रुपये देण्याचं आपण जाहीर केलं आहे. त्याला नाव दिलं आहे महालक्ष्मी योजना. बरं, ही रक्कम छोटी कर उपन आलेली रक्कम त्या ठिकाणी दिली जाते. ही काय वेगळी दिली जात नाही. पण यांचे आमदार आणि खासदार भाषण काय करतात की ज्या गावात कमी मतं पडतील तिथली आम्ही यादी करू. एक कोल्हापूरचे खासदार तर म्हणले की काँग्रेसच्या मिरवणुकीला किंवा प्रचाराला ज्या महिला जातील त्यांचे फोटो आपण त्या ठिकाणी काढून ऍड द्या. सत्तेची किती त्या ठिकाणी उमत असावं याचा असा विचार करायला पाहिजे. त्याचप्रमाणे या जाहीरनाम्यामध्ये आपण जाहीर केलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मारक आहे, जे अपुरं काम राहिलं इंदू मिलच्या परिसरामध्ये, ते स्मारकसुद्धा त्या ठिकाणी पूरं करण्याच्या दृष्टीनं ठराविक असा कार्यक्रम आखण्यात येणार आहे. हे करत असताना MPSCला मुलं मुली बसतात. आज परीक्षा दिली तर वर्ष निकाल लागत नाही. आणि त्यासाठी म्हणून तो निकाल कालबद्ध वेळेत लागायला पाहिजे यासाठी सुद्धा नियमावलीच बनवली जाणार आहे. काही मुलांना वाटतं की तहसीलदार व्हावं म्हणून त्या परीक्षेला ते बसतात. तिथं बसल्यानंतर त्यांना वाटतं PSIच्या परीक्षेला बसावं, पुन्हा फी भरायची, पुन्हा कार्ड काढायचं. यामध्ये वेळ जातो आणि नियोजन फसतं. म्हणून महाविकास आघाडी असं जाहीर केलं आहे की एकदा आपण रक्कम त्या ठिकाणी भरल्यानंतर जे स्मार्ट कार्ड येईल त्याच्या आधारे तुम्हाला सर्व MPSCच्या परीक्षा या त्या ठिकाणी देण्यात येतील. अशा प्रकारची सुद्धा घोषणा ही या माध्यमातून त्या ठिकाणी दिलेली आहे. त्याच पद्धतीनं 50 लाखापर्यंतचा आरोग्य विमा देणार अशा प्रकारचं जाहीर करण्यात आलेलं आहे आरोग्य विमा. त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावानं उद्धव ठाकरे साहेबांनी कर्जमाफी योजना जाहीर केली. योगायोगानं तो विभाग माझ्याकडे होता. 50,000 रुपये अनुदान देण्याचं मान्य केलं. पण प्रत्यक्ष ज्यावेळेस अनुदान देण्याचा प्रसंग आला त्या दरम्यानच्या काळामध्ये काही लोकांनाही मिळालं. पण उद्धव ठाकरे साहेबांशी गद्दारी एकनाथ शिंदे त्यांच्या सहकार्यांनी केली. आणि मग पुन्हा ती रक्कम ही त्यांचे आमदार खुश करण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी उडवली.
हे जात असताना सुरत मार्गे गेले, वानगा नावाचे एक आमदार आदिवासी होते त्यांच्या घरी जेवायला गेले, त्यांनी जेवायला बोलवले, सगळे जेवायला गेले आणि जेवण केल्यानंतर तिथून सुरत मार्गे ही मंडळी गुवाहाटीला गेली. सगळ्या गुवाहाटीची माहिती सगळ्या जग देशाला कळाली, राज्याला कळाली आणि मग पुन्हा ही गोवा मार्गे सगळी मंडळी आली. त्याच वानगा नावाचे आमदार परवा रडत होते की उद्धव ठाकरे म्हणजे देव माणूस आहे, म्हणजे कशा प्रकारची प्रवृत्ती या राज्यामध्ये आहे याचा सुद्धा विचार आपण सर्वांनी त्या ठिकाणी करावं. दुसरा एक निर्णय आपण जाहीर केलेला आहे की जातनिहाय जनगणना करायची. जनगणना करण्याचा अधिकार हा जरूर केंद्र, परंतु आमच्या राज्याला कळलं पाहिजे ना आमच्या देशामध्ये कोणकोणत्या जातीचे कोणते रोग राहतात. तुम्ही करत नाही म्हणून आम्ही करायचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. ती जनगणना करण्याची सुद्धा भूमिका ही त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे. त्याच पद्धतीनं हमी भाव मिळावा यासाठी प्रयत्न. आज काय होतंय, शेतकऱ्यांना हमी भाव मागितला की केंद्र सरकार म्हणतं की आम्ही उत्पन्न दुप्पट करणार. उत्पन्न दुप्पट कोण करतो? तुम्ही आम्ही करतो ना. आपण काय म्हणतो का माझा गहू कमी आला पाहिजे, माझं सोयाबीन कमी आला, ऊस कमी, असं म्हणतो का? आपण करतो. आमची मागणी ही हमी भाव त्या ठिकाणी मिळावी त्या ठिकाणी, आणि त्यासाठी सुद्धा आपलं शासन हे त्या ठिकाणी धोरणात्मक निर्णय घेईल. अदानी अंबानी यांचं कर्ज माफ केलं आहे, परवाच त्या ठिकाणी केलं आहे. सन्माननीय पृथ्वीराज बाबा याबद्दल सविस्तर आपल्याला सांगतील, कारण त्यांचा या विषयाचा अभ्यास आहे. आज या निवडणुकीला महाविकास आघाडी सर्वांनी सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करण्यासाठी मी आलेलो आहे. पृथ्वीराज चव्हाणसाहेब हे या मतदारसंघामधून 3 वेळा या ठिकाणी निवडून गेले, त्यापूर्वी खासदार म्हणून काम पाहिलं आहे. एक सर्वांना बरोबर घेऊन आणि काँग्रेसची विचारधारणा कधीही सोडायची नाही अशा प्रकारची भूमिका ही निश्चित बाबांची राहिली आहे. लोकसभेच्या निवडणुकीला जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची. आमच्या काही नेते मंडळी सांगितले की बाबा तुम्ही तुतार घेऊन उभा राहा, ते म्हणले मी काँग्रेस सोडणार नाही. म्हणजे स्वर्गीय आनंदराव चव्हाण, प्रेमला काकी यांच्यापासून त्यांनी काँग्रेसच्या विचाराची साथ ही ठेवलेली आहे आणि त्या विचाराला आपण सर्वांनी सहकार्य द्यावं. मला बराचसा या ठिकाणी अजून 3 गावच्या सभा जायचं आहे, त्यामुळं खरं तर मला काल मी सगळा दौरा ठरवून ही सभा ठरली. आम्ही सांगता सभा 2 दिवस आधी घेतो, तुम्ही 3 दिवस आधी घेता, त्यामुळं की माझी सांगता सभा होय पण अगोदर 3 सभा आहेत. सर्व ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण आहे. महाराष्ट्रामध्ये निश्चित सत्ता परिवर्तन घडेल अशा प्रकारची परिस्थिती आहे. आपण सर्वांनी सहकार्य करावं अशा प्रकारची नम्र विनंती या ठिकाणी करतो. इथं पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी मला एक पुस्तक दिलं, मी असंच पुस्तक काढलेलं आहे, कारण यामध्ये जी जी कामं झाली ती कामं यामध्ये दिली आहेत. माझ्यावरसुद्धा काही टीका होते की बाबा निष्क्रिय वगैरे काय का म्हणतात कोणा स्टॉक, मी जो पूल बांधला त्याच पुलावर जातात ना माझ्यावर टीका करतात. मी जे समाज बंदिरी बांधलं तिथं बसतात आणि टीका करतात. आता थोडासा राजकीय संदर्भ बदलत चाललेला आहे, ही गोष्ट त्या ठिकाणी खरं आहे, पण आपण आत्तापर्यंत सन्माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांना साथ आणि सहकार्य असंच सहकार्य आपण द्यावं अशा प्रकारची विनंतीसुद्धा या निमित्ताने या ठिकाणी करतो. आणि माझे 200 संपत जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्माननीय कराड उत्तरचे आमदार आदरणीय बाळासाहेब पाटील सरचिटणीसचे परमनंट आमदार आणि कराडचा स्वाभिमान पृथ्वीराज चव्हाण हातवंडी सोडण्याकडे आदरणीय आमदार पृथ्वीराज बाबांसाठी सक्षम कोणीही रत्नांचा खऱ्या अर्थानं कोयना आणि कृष्णेचा संगम जिथे होतो असे 2 कराड दक्षिण आणि उत्तरचे आमदार एकाच व्यासपीठावर. कराड दक्षिणचा बुलंद आवाज परमनंट आमदार सर्वांना विनंती आहे. सर्वांनी लाईट बंद करायचे आणि टॉर्च लावायचे आणि आदरणीय भवानच्या पाठीशी आपण सर्वजण आहोत. पुन्हा एकदा टॉर्च लावायचा आहे आणि ही खऱ्या अर्थानं सुनामा सर्वांच्या एकनिष्ठतेची ज्योत ठेवायची आहे. तमस होमा ज्योती रुगमया ज्योतचे ज्योतचे भाग्य चलो प्रेमिकी गंगा वाहते चलो. आवाज जरा वाढवायचा बाबांसाठी. पुन्हा एकदा अनेक छोटी केवळ ठेवल्या पाहिजेत. उषा काल होता होता काल रात्र झाली अरे पुरा आयुष्याचा एकवा बजावी. राष्ट्रीय काँग्रेस कमिटी सोबतच शिवसेना
स्वाभिमान पृथ्वीराज बाबा चव्हाण. 20 तारखेला आपल्याला एक अत्यंत महत्वाच्या निवडणुकीमध्ये भाग घ्यायचा आहे. आपण अनेक निवडणुकांमध्ये मतदान करतो पण हे महत्वाचं आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामधला एक टर्निंग पॉइंट ज्याला म्हणतात अशा प्रकारची निवडणूक आहे. गेली 10 वर्ष भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्रात राज्य केलं. मध्यंतरी अनेक स्थित्यंतर झाली. महाविकास आघाडीचं काही दिवस सरकार आलं, त्यामध्ये कोविड झाला, मोठी महामारी आली, नंतर पक्षांतराचं नाट्य झालं आणि देशाच्या इतिहासात नव्हे कदाचित जगाच्या इतिहासात इतका मोठा घोडा बाजार कधी कुणी पाहिला नव्हता. इतका मोठा घोडा बाजार मुंबईत झाला आणि त्यामुळे अवैधानिक सरकार, अवैध सरकार, ज्याच्यावर दुर्दैवानं सर्वोच्च न्यायालयाने काही निर्णय घेण्याचं टाळलं. कायदा मोडलाय का, घटना मोडली का, अजूनही आम्हाला माहित नाही. आणि हे सरकार, या सरकारचा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, या सरकारचा गेल्या 10 वर्षाचा लेखाजोखा, या सरकारचं प्रगती पुस्तक, त्या प्रगती पुस्तकावर महाराष्ट्राच्या जनतेनं शेरा मारलेला नापास्ता. लोकसभा निवडणुकीमध्ये सत्तेत असलेल्या भाजपच्या आरएसएसच्या सरकारला लोकांनी नाकारलं, त्यांना फेल केलं. 48 पैकी फक्त 17 जागा त्यांच्या आल्या आणि आमच्या 31 म्हणजे 65% जागा महाविकास आघाडीला आणि फक्त 35% जागा महायुतीला. इतका स्पष्ट कौल महाराष्ट्राच्या जनतेने दिला. त्यामुळे भयभीत झालेलं सरकार शहरावरा पळू लागलं. एकामागोमाग विकास कामाच्या ऑर्डरी काढल्या, विकास कामाचे काही टेंडर न काढता कॉन्ट्रॅक्ट दिले, कामं सुरू करण्याचा देखावा केला आणि लाडकी बहीण योजना आणली. त्यांना वाटलं की आपण 50% मतदार महिलांना 1500 रुपये दिले तर खुश करू, ते आपल्याला मत देतील. मी या लाडकी बहीण योजनेचा विरोध केला नाही, मी त्याचं स्वागत केलं. मुळातच ही कल्पना काँग्रेसची आहे. आम्ही कर्नाटक राज्याच्या निवडणुकीमध्ये महिना 2000 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं, आम्ही जिंकलो आणि आज कर्नाटकच्या भगिनींना 2000 रुपये महिना मिळत आहे. तुम्ही कोणालाही तुमच्या नातेवाईकाला बेळगावमध्ये किंवा बेंगलोरमध्ये किंवा बिजापूरमध्ये गुलबर्गामध्ये विचारून बघा. पण महाराष्ट्राच्या जनतेनं लोकसभा निवडणुकीत 5 मुद्द्यावर मतदान केलं. महागाई, महागाईमध्ये महिलांना होरपळून काढलं, घर चालवणं अशक्य झालं, मुलांना दूध देता आलं नाही, कपडे घेता आले नाहीत, गॅस सिलेंडरच्या किमती 400 रुपये, डिझेल पेट्रोल 100 पार, 18% GST, पेन्शन नाही, डिग्री नाही, नोकरी नाही. आणि त्यामुळं संबंध उत्तर भारतामध्ये मोदींचा पराभव झाला. पण मोदी काय करणार, पैसे नाहीत. त्या म्हटलं नोटबंदी केली की परिस्थिती बदलेल, पण सगळं लघु उद्योग उद्ध्वस्त झाले. GST आणलं तर व्यापारी अजूनही त्यात फोट पडलेले बाहेर पडलेले नाहीत. अचानक कोविडमध्ये लॉकडाऊन केलं, लाखो माणसांना पायी आपल्या घरी 1000 मैल जावं लागलं, अनेक माणसं मृत्युमुखी पडली.
हे माणसं आता परत मुंबईला कामाला येत नाही, उद्योग बंद पडलेले आहेत. शेतकऱ्यांच्या विरुद्ध 3 कायदे कोणा न विश्वासात घेता केले. उत्तरेत शेतकऱ्यांनी 1.5 वर्ष आंदोलन केलं, 700 शेतकऱ्यांनी हौतात्म्य पत्करलं. शेवटी मोदींचं नाक मातीत त्यांनी रगडलं, मोदींना कायदे परत घ्यावे लागले. काय तुम्ही केलं या अर्थव्यवस्थेचं? महाराष्ट्रातच एकही नवीन उद्योग येत नाही. काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले, हातभर सांगून गेले असं करा तसं करा. आणि तुमच्या नागपूरमध्ये काँग्रेस पक्षानं मिहान नावाचा देशातला सर्वात उत्कृष्ट औद्योगिक वसाहत केलेली आहे. त्या मिहानमध्ये मी मुख्यमंत्री असताना इन्फोसिस TCS सारखे उद्योग आणले. तुम्ही किती आणले? मी नागपूरमध्ये 2 सार्वजनिक उपक्रम, एक भारत डायनॅमिक्स लिमिटेडचा क्षेपणास्त्र करण्याचा उद्योग अमरावतीला, आणि प्रफुल्ल पटेल यांच्याबरोबर त्यांच्या मतदारसंघामध्ये BHAला उद्योग भूमिपूजन केलं आम्ही. काय झालं? तुम्ही त्या पाठपुरावा केला नाही. आज महाराष्ट्रात एकही मोठा उद्योग येत नाही, याचं कारण महाराष्ट्रातला भ्रष्टाचार. महाराष्ट्रातला भ्रष्टाचार. लोक हे सांगतात की आम्हाला यायचं आहे महाराष्ट्रामध्ये, पण आम्ही प्रत्येक टेबलावर गेलो की तिथं फाईलच पुढे सरकत नाही, काहीतरी वजन ठेवल्याशिवाय. आम्ही आमचा उद्योग सुरू करू, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये स्पर्धा करू का, हे तुमचं बघू. माफ करा, आम्ही काही येत नाही. त्यातनं जर एखादा उद्योग आला, चांगला उद्योग महाराष्ट्रात येण्याचं त्यांनी कबूल केलं की लगेच मोदींनी त्या उद्योगाला हुसकून गुजरातमध्ये नेलं. टाटा एअरबस मुंबईतून गुजरातला गेला, वेदांता फॉक्सकॉन महाराष्ट्रातून गुजरातला नेला, जेट इंजिन बनवायचा फ्रान्सच्या सॅफ्रॉन कंपनीचा उद्योग महाराष्ट्रामध्ये बिहारला येणार होता. ह्या सगळ्या वातावरणामुळं राजकीय अस्थिरते म्हणून तो हैदराबादला गेला. आज 4 कंपन्या भारतामध्ये ॲपलचा आयफोन करतात. देवेंद्र फडणवीसनी 2018 सांगितलं की मी तळेगावला ॲपल कंपनीचा फोन करण्याचा कारखाना आणतोय, 35,000 लोकांना रोजगार मिळेल. खूप गाजावाजा झाला, पत्रकार परिषदही घेतला. तो उद्योग शेवटी तामिळनाडूच्या श्रीपेरुंबतूरला गेला आहे. 3 ठिकाणी आयफोन तयार होतो, बँगलोरमध्ये, आंध्र प्रदेशमध्ये, कोलारमध्ये, पण महाराष्ट्रात नाही होत, महाराष्ट्रात येत नाहीत माणसं. आणि म्हणून बेरोजगारी पसरलेली आहे. आज शेतीवरचा भार कमी करणं आवश्यक आहे. शेतीमध्ये काम करणाऱ्या मुलांना, सुशिक्षित मुलांना उद्योग क्षेत्रामध्ये, सेवा क्षेत्रामध्ये जागा करून दिली पाहिजे. नवीन उद्योग सुरू होत नाही. मेट्रो, मुंबईच्या मेट्रोचं उद्घाटन मी केलं, मुंबई 3 मेट्रोचं भूमिपूजन मी केलं. अरे नागपूर मेट्रोवर कोणी केली? पुणे नागपूर मेट्रोला एका दिवशी दिल्लीतून मी परवानगी आणली. आम्ही ज्या पायाभूत सुविधा केल्या होत्या, तुम्ही काही टीका करा, पण मी मुख्यमंत्री असताना या दक्षिण कराड मतदारसंघामध्ये 1840 कोटीची कामं केली का नाही? देवेंद्र फडणवीसांना दिसत नसतील. काय केलं? मी केलं, मी केलं म्हटले नाही तर कोणी केलं? भूकंप संशोधन केंद्र, तुम्हाला त्याचं स्पेलिंग तर माहिती आहे का? त्या खात्याचा मी मंत्री होतो. जगातलं दुसरं केंद्र आहे. आज हा कराड मतदारसंघ, कराड शहर माझं घर आहे. कराड मतदारसंघ माझं कुटुंब आहे. कराडकरांनी माझ्यावर प्रचंड प्रेम केलेलं आहे. माझ्या मातोश्रींच्यावर, माझ्या पिताजींच्यावर तुम्ही आशीर्वाद करून त्यांना मोठे राजकीय नेतृत्व दिलेलं आहे. तुमच्या आशीर्वादामुळं मला ही राजकीय उंची गाठता आली.
आज फडणवीस म्हणतात बाबा इंटरनॅशनल मटेरियल आहे, त्यांचा मी धन्यवाद देतो. त्यांनी मला सर्टिफिकेट दिलं, मी आंतरराष्ट्रीय आहे. सडक छाप राजकारणी नाही हे त्यांनी कबूल केलं. आज ही कर्मभूमी कराड, ही कर्मभूमी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची आहे. त्यांनी इथं तुरुंगवास भोगला, स्वातंत्र्य लढ्यासाठी खस्ता खाल्ल्या, संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणला आणि महाराष्ट्राच्या प्रशासनाला दिशा लावून दिली. चव्हाण साहेबांचे वाक्य मला अजूनही आठवतं की राजकारणी व्यक्तीने नाही म्हणायला शिकलं पाहिजे आणि सरकारी अधिकारी होय म्हणायला शिकलं पाहिजे, ही शिकवण त्यांनी आम्हाला दिली. अरे कराड परिसराचा जडणघडण आपले ज्येष्ठ नेते स्वर्गीय पी डी पाटील यांनी केलेली, अनेक वर्ष ते कराडचे नेते होते, नगराध्यक्ष होते. या मतदारसंघाची सेवा स्वर्गीय विलासराव पाटील ही 35 वर्षे आमदार म्हणून केलेली आहे. जिल्हा परिषद सदस्य होते, काही राजकीय घडामोडी घडल्या त्यांना आमदारकीचं तिकीट मिळालं गेलं, खूप त्यांना विरोध झाला मला आठवत आहे. त्यांच्या निवडणुकीचा इलेक्शन एजंट मी होतो तुम्हाला खरं वाटणार नाही. ते निवडून आले आणि हळूहळू तुम्ही प्रेम दिल्यामुळं त्यांची राजकीय उंची, राजकीय वजन वाढत गेलं. ते राज्यात मंत्री झाले आणि त्यांना वाकुर्डे योजनेसारख्या नदी जोड प्रकल्प त्यांना इथं खेचून आणता आला. असे मोठे प्रकल्प लाईट वेट प्रतिनिधीला करता येत नाही, त्याला राजकीय वजन लागतं. आणि ते वजन तुम्ही कराडकरांनी यशवंतराव मोहिते भाऊंना 30 वर्ष त्यांना इथून प्रतिनिधीपद दिलं, त्यांचे राजकीय वजन वाढलं, ते महाराष्ट्राचे अर्थमंत्री कित्येक वेळेला झाले, मुख्यमंत्री पदाच्या निवडणुकीमध्ये उभे राहिले. त्यानंतर विलासरावजी पाटील यांना 35 वर्षे आपण संधी दिली, त्यांचं राजकीय वजन तुम्ही वाढवलं आणि त्याचा फायदा आपल्या सगळ्यांना मिळाला. मला आठवतं तुम्ही 1991 साली मी याच व्यासपीठावर तुमच्या समोर होतो, नौका काय पूर्वी आमदार नव्हतो, जिल्हा परिषद नाही, काउन्सिलर नाही, नगरपालिका नाही, काय नाही. अचानक राजीव गांधींनी मला बोलावून सांगितलं की मला जी टीम तयार करायची आहे दुसऱ्या टर्ममध्ये 1991 ला, मला आंतरराष्ट्रीय अनुभव असलेलं, सुशिक्षित, इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असलेले मला मुलं पाहिजे. त्यांनी बऱ्याच जणांना गोळा केलं, आमचे त्यावेळचे सहकारी रंगाकुमार मंगला होते, चिदंबरम होते. आणि अचानक मला संधी दिली, तुम्ही मला पदरात घेतलं. मला विचारलं असं तुला काय किती तू कामं केलीत, काय केले, जिल्हा परिषद लढवली का, नगरसेवक होता का, काय बघितलं नाही मला. माझ्यावर तुम्ही विश्वास टाकला आणि मी तुम्हाला एवढंच सांगितलं होतं की तुमच्या विश्वासाला मी पात्र उरते, तुम्हाला खाली बघायला लावणार नाही, तुमचं मान उंच राहील असंच काम करेन. दिल्लीमध्ये मी खासदार म्हणून काम केलं, मला 2004 साली केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून संधी मिळाली. सर्वात महत्त्वाच्या ठिकाणी राज्यमंत्री पंतप्रधान कार्यालय, 6 वर्ष केंद्रात होतो आणि त्यातूनच माझ्याकडे जेव्हा पृथ्वी विज्ञान खातं आलं आणि माझ्यासमोर प्रस्ताव आला की आम्हाला एक भूकंप संशोधन केंद्र करायचं, जगातलं दुसरं, तर प्रस्ताव आले उत्तराखंड, हिमाचल आणि कराड आलं. म्हटलं आता ठीक आहे, म्हटलं बस ते इथंच करायचं. हे कसं शक्य होतं, जर तुम्ही संधी देत गेला, दररोज जर नवन नवन जर झाड लावायला लागला तर काय मिळणार नाही आपल्याला. म्हणून त्यातून मला या 6 वर्षाच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अनुभवातून, पंतप्रधान पदाच्या अनुभवातून, किती अगदी सगळ्या देशाचा मला त्या ठिकाणी अनुभव मिळाला.
दोन राज्यांचा वाद, दोन मंत्रालयांचा वाद, आंतरराष्ट्रीय वाद, त्यात सोडवणूक करणं खूपच मला अनुभव मिळाला. आणि त्यातूनच मग जेव्हा महाराष्ट्रामध्ये विशिष्ट परिस्थिती उद्भवली, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला, मला एकदम रात्री 3 वाजता सोनिया गांधीचा फोन आला. फोन वाजताच मला कळलं, PNA सांगितलं की 10 जनपदचा फोन आहे. पुढचं मला सांगायची काय गरज नव्हती, कारण सगळं रामायण मुंबईत चाललंय. आणि मला फोन आला, सोनिया गांधी म्हटलं की नाही, आम्ही निर्णय घेतलाय, उद्या सकाळी 8 वाजता राजीनामा देणे, विमान पकडणे आणि 4 वाजता मुंबईत शपथविधी मुख्यमंत्री पदाचा. हे कशामुळे झालं? तुम्ही जर नव्या नव्या खेळ करत बसला असता, रोज एक नवीन नवीन पाणी पकडलं, तर तुम्ही राजकीय उंची वाढत नाही, मग तो नगरसेवासारखाच आमदार काम करतो. म्हणून मला मुख्यमंत्री पद मिळालं, अधिकार मिळाले, आणि त्या अधिकाराचा मी पूर्ण वापर केला. 1840 कोटीचं काम मोजून घ्या, मोजून घ्या, मोजून. हे पुस्तक मी छापलंय, तुम्ही याच्यावर ऑब्जेक्शन घ्या, हे खोटं आहे म्हणून. दुर्दैवानं जर 2018 साली माझं सरकार पाडलं नसतं तर आम्ही 2018ची निवडणूक पण जिंकलो असतो. पण तो इतिहास आता बरंच काय काय उडा लागले, काय काय झालं, कुठे कुठे काय काय केलं, पण मी जे निर्णय घेतले ते महाराष्ट्र राज्याच्या हिताकरता घेतले, आणि ते निर्णय पुन्हा मी घेईन. आज राज्य सहकारी बँक वाचलेली आहे, आम्ही योग्य वेळी निर्णय घेतला, म्हणून राज्याच्या सहकारी चळवळीच्या पाठीचा कणा आहे. 50 वर्ष राज्याला त्या बँकेला बँकिंग लायसन्स नव्हतं, बिना लायसन्सची चाली होती. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर मला भेटायला आले, म्हटले तुमच्या बँकेला लायसन्स नाही, बंद करावे लागेल. नाही म्हटलं, मी उद्या सकाळी अर्ज करतो, लायसन्स द्या आम्हाला, ती आमची आशा खंडातली मोठी बँक आहे. ते म्हटले तुमच्या बँकेला 1100 कोटीचा तोटा आहे, तोट्या असलेल्या संस्थेला नवीन लायसन्स देता येत नाही. मी अधिकाऱ्यांनी विचारलं खरं आहे का, म्हटले हो. आणि मग न्यायालयाचा आम्हाला राज्य सहकारी बँकेचं बोर्ड बरखास्त करावं लागलं. मी 2 अधिकारी प्रशासक म्हणून नेमले, त्यांना सांगितलं की मी जरी फोन केला तरी जे योग्य असेल तेच करा, मला प्रॉफिट पाहिजे. 3 वर्षामध्ये त्या 2 सनदी अधिकाऱ्यांनी त्यांनी धन्यवाद दिले पाहिजेत, श्रीवास्तव आणि गोयल. त्या 2 अधिकाऱ्यांनी 3 वर्षामध्ये 1100 कोटीचा तोटा पुसून काढला, 700 कोटीचा फायदा दिला. अरे हे राज्याच्या हिताकरता निर्णय घ्यावे लागतात, हे ऐतिहासिक निर्णय आहेत. कोविडमध्ये कोणी काय केलं, कोणी काय केलं, चर्चा चालू आहे. मी मुख्यमंत्री असताना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली, त्याचं नाव आज बदलून महात्मा फुले जीवनदायी योजना केलेली आहे. 1.5 लाखापर्यंतचा आरोग्य विमा मोफत. कोविडची जी ट्रीटमेंट झाली ना, सगळे पैसे सरकारने दिले, तरी खाजगी व्यक्तीने दिले नाहीत. ही माझी योजना जर नसती 2012 साली सुरू केलेली तर काय झालं असं मला माहित नाही. मी मुख्यमंत्री असताना इमर्जन्सी ॲम्ब्युलन्स सेवा सुरू केली. आज तुम्ही कुठे तुमच्या खिशातला मोबाईल काढा आणि 108 नंबर दाबा. पुण्याच्या औंधमध्ये एक मोठं सेंट्रल कमांड सेंटर आहे, महाराष्ट्राचा नकाशा आहे. करारबंद फोलं की नकाशावर करारचा लाईट लागतो. मग तो माणूस विचारतो काय झालं, नाही आमच्या हायवेवर अपघात झाला आहे, 4 माणसं फार जखमी आहेत, लवकर कोणाला तरी पाठवा. तो लगेच माणूस म्हणतो की जवळपास ॲम्ब्युलन्स कुठं आहे, कॉटेज हॉस्पिटल आहे, लगेच फोन NH4 वर इथं इथं करारजवळ ॲक्सिडेंट झाला आहे. 10 मिनिटाच्या ॲम्ब्युलन्स येते, एक डॉक्टर आणि एक नर्स. अपघातानंतरचा पहिला तास त्याला गोल्डन आवर म्हणतात. त्या पहिल्या तासात उपचार मिळाला तर प्राण वाचण्याची शक्यता असते. 90 लाख फेऱ्या आमच्या ॲम्ब्युलन्सने केल्यात महाराष्ट्रामध्ये, 90 लाख फेऱ्या, 1000 ॲम्ब्युलन्स आम्ही ठेवल्या. आरोग्याकरता आम्ही काय केलं, कोविडमध्ये कुठली खाजगी ॲम्ब्युलन्स रोग्याला हात लावायला तयार नव्हती.
मग डेड बॉडी तर सोडूनच द्या, पण त्या आमच्या सरकारी ॲम्ब्युलन्सनी कोविडमध्ये इतकं काम केलं म्हणून लोक वाचले. आज मलकापूरच्या हॉस्पिटलमध्ये 500 रोगी दगावले, त्यांचा दहनविधी मलकापूरमध्ये झाला. मलकापूरच्या नगरपालिकेने त्याला मी सांगितलं की घरात एवढी मोठी दुर्घटना घडलेली आहे, करता धरता माणूस राहिलेला नाही, आता तुम्ही दहन करण्याकरता 5,000 पावती फाडा म्हटलं करू नका, हे सगळं दहन मोफत झालं पाहिजे. मलकापूर नगरपालिकेनं माझं मान्य केलं. आणि ह्या कराड शहराचं एक वेगळी ओळख आहे. कधीही या मतदारसंघानं जातीवादाला थारा दिला नाही. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून आज या कराड शहराकडे, दक्षिण कराडकडे पाहिलं जातं. इथं प्राचीन कृष्णामाई आहे, उत्तरालक्ष्मी आहे, तसेच मुस्लिम समाजाचे मनोरे आहेत. इथं डोंगरात बौद्धकालीन लेणी आहेत. आणि त्यामुळं त्याचबरोबर शिवछत्रपतींच्या पावन स्पर्श झालेल्या गड किल्ले आहेत. आणि या गंगा जमिनी संस्कृतीमध्ये कराडचा विकास होतोय, वेगानं विकास होतोय. आज विकास होतोय, बरादारीची समस्या फार अवघड आहे. नॅशनल हायवे 4 उड्डाण पूल बांधायचं, 6 पदरी करायचं चाललं होतं. जुना संगमच्या समोरचा पूल आहे, तसाच पूल शिराजी 6 पदरी पाडण्याचा सगळा शहराला उत्तर दक्षिण किंवा पूर्व पश्चिम विभागला गेला असतं, 2 भागामध्ये विभागला गेला असतं सगळं शहर. मी दिल्लीला गेलो, मी तिथल्या NHAI राष्ट्रीय महामार्गाच्या खात्याच्या अधिकाऱ्यांशी बोललो, त्यांना समजावून सांगितलं, तिथल्या इंजिनियरशी बोललो, एका इंजिनियरनं दुसऱ्या इंजिनियरशी चर्चा केली, आणि सुदैवानं त्यावेळेला NHAI मध्ये जे सरकारी अधिकारी होते संजय मित्रा म्हणून, ते माझ्या सोबत पंतप्रधान कार्यालयामध्ये 6 वर्ष काम करत होते. आम्ही रोज दुपारचा डब्बा एकत्र खायचो. तरी सरकारी अधिकारी असते तरी चांगले मित्र होते. तेच तिथं NHAI प्रमुख, मी त्यांना भेटून सांगितलं की हे कराड करता अत्यावश्यक आहे. ते म्हटले शक्य नाही, 340 कोटीचा पूल पाडायचा आणि पुन्हा 540 नवा बांधायचा, हा द्राविडी प्राणायाम कशाला पाहिजे, तुम्ही दुसरा शेजारी पूल बांधा. मी त्यांच्यावर टेक्निकल डिस्कशन केलं, अनेक बैठक केली, किती पत्र लिहिली, गडकरी नाही लिहिलं, आणि शेवटी टेक्निकल लोकांनी ती कल्पना मान्य केली. सिंगल कॉलम वर 6 मार्गिका आणि खाली 8 मार्गिका, 14 लेनचा NH4 आहे का कुठे, पुण्यापासून कोल्हापूरपर्यंत. गडकरी म्हटलं होते मी कोल्हापूरला करतो, नाही झाला. आता सगळे पैसे केंद्र सरकार त्यांचं आहे मला माहिती आहे, पण हे प्रयत्न झाले नसते तर ते काम झालं नसतं. तर श्रेयवादाची लढाई मला करायची नाही. मला अभिमान आहे की कराड मलकापूरच्या पुढच्या 30 वर्षाच्या ट्रॅफिक समस्येचा काहीतरी उपाय आपण शोधलेला आहे. मला वाटतं की हे इतकं भ्रष्ट सरकार आज आहे. 50-50 कोटीला आमदार खरेदी विक्री केलेली आहे. आता 50 कोटीची भरपाई केली पाहिजे. प्रत्येक आमदाराला पुस्तक दिले, तुम्हाला मंत्री केले की काय मिळणार नाही, मग तुमचं तुम्ही बघा काय करायचं, ते लुटा लोकांना किती लुटायचं. मंत्री नाही केलं तर मग ठीक आहे, हे थोडेसे ॲडव्हान्स घ्या आणि बाकी मग रोडची कॉन्ट्रॅक्ट आणा, 100 कोटीचं 200 कोटीचं 30% कमिशन घ्या आणि तुमच्या नावापुढं आम्ही 100 कोटीच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये 30 कोटी लिहिणार, 50 कोटीच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये 30% 15 कोटी लिहिणार. त्याने बी भागले नाही तर मग सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या आणा आणि त्यात तुम्ही अर्थकारण काय करायचं ते करा, आम्ही बदल्या करून देऊ आणि तुमचा मग हिशेब पुरा करू. आणि एखादा अधिकारी जर या अर्थकारण करून जर बदली करून आला तर दुसऱ्या दिवशी सकाळपासून तो लोकांना लुटेल ना, तर छळायचं थांबवेल का. आज ते चाललेलं आहे सगळ्या राज्यामध्ये. इतकं भ्रष्ट सरकार आणि रसातळाला केलेलं प्रशासन हा निवडणुकीचा मुद्दा होता. लोकसभा निवडणुकीमध्ये मी प्रगती पुस्तक
बोललो फेल केलं, लोकांनी काय केलं? प्रचंड मोठी बेरोजगारी, सुशिक्षित बेरोजगारी लोकांची फौजच्या फौज झालेली आहे. आणि दुर्दैव म्हणजे एक सामाजिक प्रश्न निर्माण झाले, त्यांचे लग्न होत नाही. इंजिनियर मुलगा आहे, नाहीतर पटापट उड्या टाकल्या असत्या मुलींच्या पालकांनी, पण नोकरी नाही. कारण नोकरी नाही, सरकारचा अपयश आहे. शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे? मोदींनी फक्त गुजरातच्या तेल व्यापाऱ्यांचा फायदा होण्याकरता सोयाबीन शेतकऱ्याला मारून टाकलं. 2 महिन्यापूर्वी 1,33,000 टन सोयाबीन तेल परदेशातून आयात केलं, सोयाबीनच्या किती पडल्या. सोया पेंड आयात केली, सूर्यफुलाची पेंड आयात केली. आज काय 4,900 रुपये हमी भाव आहे, बाजार 4,000 सुद्धा मिळत नाही, 3,800, 3,500, 3,600. कसा शेतकरी? लागवड खर्च पण निघाला नाही, काय करेल तो शेतकरी? इराणी हरियाणाचा पंजाबचा शेतकरी आक्रमक आहे. कृषी कायद्याच्या विरुद्ध त्यांनी 15 महिने लढा दिला, 700 लोकांनी बलिदान दिलं. आपला शेतकरी शोषक आहे. जेव्हा परवडत नाही, नुकसान होतं, तेव्हा तो बिचारा आत्महत्या करतो. आज महाराष्ट्रामध्ये दररोज 7 शेतकरी आत्महत्या करतात मोदीच्या चुकीच्या धोरणामुळं. आणि हे आकडे माझे नाहीत, अमित शहाच्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचे आकडे आहेत. दररोज किती आत्महत्या होतात, कशामुळे होतात? किती तुम्ही सूट घेणार? नाशिकच्या कांदा उत्पादन शेतकऱ्याला चांगला दर मिळत होता, तुम्ही निर्यात बंदी करून टाकली. आज साखरेवर निर्यात बंदी, मोलासेसवर निर्यात बंदी, गहू तांदळावर निर्यात बंदी, काय चाललंय? विदर्भातला कापूस उत्पादक शेतकरी होळबळतोय. त्या शेतकऱ्याने तुम्हाला पाडलं, आणि त्या शेतकऱ्यांचे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. आणि तुम्ही संविधानाबद्दल बोलला, 400 पार, खासदार म्हटले की आम्हाला संविधान बदलायचंय, मोहन भागवत म्हटले आरक्षण आम्हाला बंद करायचंय. तुम्ही शिवशिव आमच्या हातात दिला ना, आणि मग लोकांनी निवडणूक हातात घेतली. संविधान बदलायचंय, हात लावून देणार नाही. कारण आज फक्त दलित वंचित लोकांना नाही, तर बहुजन समाजाची काय परिस्थिती 1947 साली, शिक्षणाची काय अवस्था होती, सरकारी नोकऱ्यांची काय अवस्था होती? अरे आपल्याला संविधान मिळालं, आज पोरं कुठंतरी अमेरिकेला गेलीत, लंडनला गेलीत, जर्मनीला गेलीत, शिकलीत, नोकऱ्या चांगल्या मिळत आहेत. हे त्या संविधानाची जादू आहे. स्वातंत्र्य, न्याय, समता, बंधुत्व या विचारावर झालेलं संविधान आहे. 1,000 वर्ष आपला देश पारतंत्र्यात होता या वर्णव्यवस्थेवर आधारित. ती व्यवस्था, चातुर्वर्णाची व्यवस्था पण मोडून काढली, आणि संविधानाच्या मुळात देश बघता बघता गेल्या 75 वर्षावरती महाशक्ती होतोय. त्या संविधानाला कोणी हात लावायचा प्रयत्न केला तर तुम्हाला बघा लोकसभेला काय झालं. आता म्हणतात नाही, आता तो मुद्दा संपलाय. संपलेला नाही, ही विचारधारेची लढाई आहे. त्यांचा जरा दगडाखालचा हात निसरला की पुन्हा या संविधानावर हल्ला होणार आहे. मी मुख्यमंत्री असताना भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढाई चाललेली आहे. प्रकाश मेहतासारख्या माणसाला मंत्रिमंडळ बाहेर पडवलेला मी मुद्दा उपस्थित केला. हे 5ही मुद्दे आजही विधानसभेला जिवंत आहेत, कारण एकाही मुद्द्याची सोडवणूक झालेली नाही. आणि त्यामुळे लोक म्हणतात की नॅरेटिव्ह काय, तेच आहे. लोकांनी निर्णय घेतलेला आहे की ज्याप्रमाणे लोकसभेला या जातीवादी भाजप युतीला पराभूत केलं, तसं आता विधानसभेला पण पराभूत करणार आहे. सरकार हे महाविकास आघाडीचं येणार आहे, आणि काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असणार आहे त्यात. आणि पुन्हा एकदा 2010 ते 2014 सारखी जी विकास कामं झाली, तशीच विकास कामं करारमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. माझं पुढच्या पंचवार्षिकमध्ये माझं स्वप्न आहे, करारची जी विशेष ओळख आहे, आज महाराष्ट्राच्या संबंध राज्यामध्ये, महाराष्ट्राच्या पाठीवर राज्यामध्ये कुठे असे शहर नाही की जिथं 6 पदरी नॅशनल हायवे, 2 पदरी रेल्वे, ब्रॉडगेज रेल्वेचा मार्ग, विमानतळ, मुबलक स्वच्छ पाणी,
आणि प्रचंड मोठं मनुष्यबळ आपल्या शिक्षण संस्थातून हे कुठं नाही. म्हणून आता मुंबई पुण्याला लोकांना परवडणं झालंय आय टी उद्योग वगैरे, त्या तर पर्याय जागा बघतायत. पण अशी जागा इथं विमानतळात, आज सचिन पायलट विमानानं आले, ते त्यांना विमानानं आले म्हणून त्यांना इतक्या सभा करता आल्या. विमानतळ ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची देण आहे. तालुका प्लेस मधलं पहिलं विमानतळ. मला दुसरं एकही शहर दाखवा या शहरामध्ये या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. म्हणून आता आय टी पार्क, आय टी हब, बायोटेक्नॉलॉजी हब, 21व्या शतकातले नवे उद्योग, बॅक ऑफिस, मेडिकल ट्रान्सक्रिप्शन, लीगल ट्रान्सक्रिप्शन, हे सगळे 21व्या शतकातले उद्योग, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, हे तर करता येईल. आपल्याला लोक काय करतात की हे शहर सुधारलेलं आहे की नाही, शहर आहे का खेडेगाव आहे हे बघून मग विचार करतात. पण आज कोणीही या परिसराला खेडेगाव आहे म्हणणार नाही. एक विकसित, वेगाने विकसित होणारं शहर झालेलं आहे. ह्याला अजूनही आपल्याला सुंदर असं क्वालिटी ऑफ लाईफ चांगलं मिळेल असं प्रयत्न करायचा आहे. आरोग्य सुविधा सुधारायच्या, कॉटेज हॉस्पिटलमध्ये आपलं सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे, तिथे 35 कोटीचं 100 बेडचं हॉस्पिटल सुरू होत आहे. तिथं मी मुख्यमंत्री असताना MRI कॅट स्कॅन सगळी उपकरणं आणून टाकली होती, पण नंतर आलेल्या सरकारनं त्यामध्ये डॉक्टर नेमले नाहीत, टेक्निशियन नेमले नाहीत, पण ती उपकरणं परत गेली. या सरकारचं लक्षच नाही आहे. डॉक्टरांची पदं रिक्त आहेत, शिक्षकांची पद रिक्त आहेत. देशाचं, आपल्या राज्याचं फार वाटोळ झालंय. एकेकाळी देशात पहिल्या क्रमांकात असलेलं राज्य, मी जाहीरपणे पब्लिकली आवाहन करतोय, रेकॉर्ड करून दाखवा फडणवीसला, त्या दरडोई उत्पन्नामध्ये महाराष्ट्र 11 नंबरवर घसरला आहे. विधानसभेमध्ये अजित पवारांनी मान्य केलंय दरडोई उत्पन्नामध्ये माणसांची श्रीमंती किती आहे. तामिळनाडू आपल्या पुढं आहे, तेलंगणा आपल्या पुढं आहे, आंध्र आपल्या पुढं आहे, कर्नाटक आपल्या पुढं आहे, इतकंच काय तर गुजरात आपल्या पुढं आहे, हरियाणा आपल्या पुढं आहे. काय केलं तुम्ही, कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र, आणि तुम्हाला पुन्हा सत्तेत यायचं आहे महाराष्ट्राला लुटायला. आज कराडमध्ये जी राजकीय संस्कृती आपण बघतोय कधी अशी नव्हती पूर्वी. पैशाच्या जोरावर तुम्ही निवडणुका वळवू इच्छिता, बोगस मतदार आणून ठेवले. उद्या एखाद्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत 5-25 बाहेरचे आणलेले बोगस उमेदवार निकाल ठरवतील. उद्या कराड नगरपालिकेचा नगराध्यक्ष एखादा चिट बॉय किंवा एखादा ऍग्रिकल्चर ऑफिसर होईल, आपण हे मान्य करणार आहे का. हेच, हीच शिकवण आपल्याला स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी दिली का. स्वातंत्र्य सैनिकांनी ज्याने आपला देह त्यागला स्वातंत्र्य मिळवण्याकरता, ही लोकशाही आपल्याला अपेक्षित आहे. आज देवेंद्र फडणवीसांनी भाजपनी राजकारण नासवलंय, कंटेनरने पैसे आणायचं चाललेलं आहे. विचारानं तुम्ही लढाई जिंकू शकत नाही, पण तुम्ही अशा प्रकारे, महात्मा गांधीचं काय केलं आपल्याला माहिती आहे. आज इथं पैशाने तुम्ही लोकशाहीचा खून करताय. तुम्हाला संविधान बदलायचं ना, लोकांनी मताच्या पेटीद्वारे तुम्हाला बदलू दिलं नाही, पण तुम्ही या प्रकारे लोकशाही संपवताय. ही लोकशाही नाही आहे. लोकशाही म्हणजे विचाराची लढाई पाहिजे. लोकशाही ही खरेदी करण्याची गोष्ट नाही आहे. तुम्ही त्याला दुकानदारीमध्ये त्याचं रूपांतर केलेलं आहे. कराची जनता कधी मान्य करणार नाही. म्हणून मी पुन्हा एकदा विकास कामाचं बोलायचं, किती वाटेल तेवढं विकास कामाचं बोला. पुढं महाराष्ट्राला चांगले दिवस येणार आहेत. काँग्रेसचं सरकार येणार आहे, त्या काँग्रेसच्या सरकारमध्ये इथला तुमचा प्रतिनिधी हक्कानं जे स्वप्न आम्ही बाळगलंय ते पूर्ण करणार आहे. मग त्यामध्ये नदीच्या कडेची संरक्षण भिंत असेल, इथं पर्यटकांना आकर्षण करणं विविध योजना असतील, ज्याचा आमचा प्लॅन चाललेला आहे, आर्किटेक्टना मी बोलावलेला आहे. आज कराड हे राहायला जावं असं शहर व्हावं हे आमचे प्रामाणिक प्रयत्न आहे. त्या प्रयत्नामध्ये आपण सर्वांनी
यामध्ये सहकार्य करा. राजकारणाची दिशा बदलायला सातारा जिल्ह्यानं संबंध महाराष्ट्राला दिशा दिलेली आहे. त्या सातारा जिल्ह्यावर हल्ला करायचा चाललेला आहे, वैचारिक हल्ला करायचा चाललेला आहे. इथलं फुले शाहू आंबेडकरांचा विचार पुसून टाकायचा प्रयत्न चाललेला आहे. मला खात्री आहे की कराची सूर्य जनता त्यांनी मला स्वतःला इतकं प्रचंड प्रेम दिला, आशीर्वाद दिला, ते होऊ देणार नाही. आणि कराचं वैशिष्ट्य, कराची विचारधारा, कराची कराचा इतिहास, आपल्या पूर्वजांनी आधीच्या प्रतिनिधी काय केलं ते न विसरता येत्याच्या 20 तारखेला आपण आठवणीनं मतदान करा. मतदानाचा पवित्र हक्क आहे. हे लोक जर पुन्हा सत्तेत आले आणि त्यांना 400 पार मिळालं तो हक्क निघून जाईल. कारण बघा, 3-4 वर्ष निवडणुका झाल्या नाहीत. मी मुख्यमंत्री असताना महिलांचं आरक्षण 33%-वरून 50% केलं होतं. अरे 50% अगर उपयोग काय निवडणुकात घेतलेले तर कसलं आरक्षण. आम्ही सत्तेत आलो की आमचा पहिला निर्णय असेल की स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आम्ही निवडणुका घेणार. महिलांना 50% त्यामध्ये सहभाग मिळणार. SC ST OBC रिझर्वेशन देणार. शेवटचा एक मुद्दा सांगतो आणि थांबतो, आणि तो म्हणजे मराठा आरक्षणाचा. एकोणीसशे 2 साली शाहू छत्रपतींनी कोल्हापूर संस्थानामध्ये पहिल्यांदा आरक्षणाची कल्पना मांडली. 50% आरक्षण दिलं आणि त्यामध्ये मराठा समाजाचा समावेश केला. कारण त्यांना दिसून आलं की मराठा समाज शिक्षणापासून फार वंचित राहिलेला आहे, कुठेही सरकारी नोकरीमध्ये स्थान नाही आहे. स्वातंत्र्य मिळालं, काकासाहेब कालेलकर यांचा आयोग आला, त्या आयोगानं मराठा समाजाला महाराष्ट्रामध्ये मागासलेला नाही असं कबूल केलं. आज मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया आपल्या कनेरखेडचे, माधवराव शिंद्याचे चिरजू OBC आहेत. आमचे पाहुणे सांडूरचे कर्नाटकमधले OBC आहेत, पण महाराष्ट्रातला मराठा OBC नाही आहे. त्यानंतर मंडल अहवाल आला, मंडल पण म्हटलं नाही देणार. हा विषय 1960 साली महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून थंड्या बसत होता. अनेक दिग्गज मुख्यमंत्री झाले पण रोजगाराची परिस्थिती बरी होती, लोकांना रोजगार मिळत होता. आम्ही MIDC सुरू केल्या, कारखाने आले, येत होते. महाराष्ट्र एक नंबरचं राज्य होतं कधी वाटलं नाही, पण हे लोक आले, ह्यांनी औद्योगिकरणाचं वाटळ करून टाकलं, नवीन रोजगार निर्माण झालेत. आणि मग खतखत खुश झाली. सुरुवातीला मलाही वाटलं की मराठा समाजाला आरक्षणाची काय गरज आहे, एवढे मुख्यमंत्री मराठा समाज आहेत, एवढे साखर कारखान्याचे चेअरमन मराठा समाज आहेत. पण जेव्हा मी दौरा केला महाराष्ट्राचा, विशेषतः मराठवाड्यामध्ये भूमिहीन शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी, कोकणातला असेल, आपल्या डोंगरातला असेल, काय परिस्थिती आहे. मोदींच्या चुकीच्या धोरणामुळे पोट भरत नाही, शेतकऱ्याला आत्महत्या करत आणि शिक्षण घेता येत नाही, कारण इतकं खाजगीकरण झालंय, फी परवडत नाही. काल कारव्याच्या सभेमध्ये एक युवक मुलगा मला येऊन भेटला, पाय बिया पडला, म्हटलं काय रे काय, म्हणजे मला एम्स म्हणजे देशातले जे सर्वोत्कृष्ट मेडिकल कॉलेज आहे, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, त्याच्या रायपूरमध्ये मला प्रवेश मिळाला आहे, मेरिटवर मिळाला आहे. मी तुला अभिनंदन केलं, फार छान, म्हटलं चांगला अभ्यास कर. पण त्याने पुढे सांगितलं माझी फी किती आहे माहिती आहे का, म्हटलं वर्षाची फी, मेडिकलची फी किती आहे, किती डोनेशन आहे सगळ्यांना माहिती आहे, ते बोलायची काय गरज. पण त्याने मला सांगितलं की रायपूर एम्समध्ये माझी वर्षाची फी 8,580 रुपये आहे, वर्षाची फी. आणि मेसचं काय, ते म्हणजे मेस फुकट, 5,800 रुपयामध्ये सरकारी हॉस्पिटलमध्ये तो मुलगा, वडगावचा मुलगा, तो अतिउत्कृष्ट दर्जाचा डॉक्टर होणार, कारण एम्स आहे देशातला सर्वात उत्कृष्ट. हे खाजगीकरण आपण शिक्षणाचं केलं, बाजार मांडलाय, आणि बाजारामध्ये पैसे टाकले की अभ्यास न करता पास व्हायची सोय आहे.
हे सगळं आपल्याला बदलावं लागेल. म्हणून मराठा आरक्षण हा मुद्दा जेव्हा माझ्या समोर आला, मला मग अभ्यास केल्यावर कळलं की नाही, खरोखरीच समाजाची मागणी आहे. फार मोठं आंदोलन नव्हतं, पण त्यामध्ये आठ असे होते की खरंच मराठा समाज बॅकवर्ड आहे. मागासवर्गीय दाखवायचं असेल तर मागासवर्गीय आयोगानं त्याला शिफारस केली पाहिजे, संख्या काढली पाहिजे. आम्ही मागासवर्गीय आयोगाकडे गेलो की सरकारचा विचार आहे की मराठा आरक्षणचा गांभीर्याने विचार करावा. मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती बापट. बापट साहेब म्हटले, अरे तुम्हाला मराठ्याला आरक्षणाची काय गरज आहे? म्हटलं गरज आहे कारण आम्ही ठरवू, कॅबिनेट ठरवलं, तुम्ही मोजणी करा ना. आमचे किती कलेक्टर आहेत, आमचे किती प्रांत आहेत, किती प्रोफेसर आहेत, किती डॉक्टर आहेत, सगळं तपासा. नाही नाही म्हटलं, मी काय तपासण्या काय गरज नाही. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये स्वातंत्र्य मिळ महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून आत्तापर्यंत मुख्य सचिव सर्वात मोठं प्रशासकीय पद आहे, चीफ सेक्रेटरी. दर 6 महिन्याला 8 महिन्याला चीफ सेक्रेटरी बदलतो. मला वाटतं आत्तापर्यंत 70-80 चीफ सेक्रेटरी झाले असतील, मुख्य सचिव झाले असतील. फक्त एकच मराठा झाला आहे, अजित निंबाळकर. एकच, ते पोचू शकत नाही कोणी. म्हणजे ही परिस्थिती सांगा मला, ते म्हणजे नाही आम्ही नाही सांगणार. तर काही छोटी संवैधानिक पदे नाही म्हटलं तर काय करायचं? मग मी मार्क काढला, एक आम्ही मंत्रिमंडळाची उपसमिती केली आणि त्याने म्हटलं काय पाहिजे तुम्हाला, मराठा समाजाची परिस्थिती तपासायची ना, किती कलेक्टर आहेत, किती SP आहेत, किती काय कोण आहेत. म्हणजे तुम्ही एक माहिती घ्या, कोणी खोटी माहिती देणार नाही, खोटी माहिती गेली तर नोकरी झाली त्याची. आणि मी राणेंच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची समिती नेमली, त्या समितीनं वर्ष 1.25 वर्ष अभ्यास केला आणि मंत्रिमंडळाला अहवाल सादर केला की खरोखरीच मराठा समाजाची परिस्थिती गंभीर आहे, तो मागासलेला समाज आहे. आणि त्या अहवालाच्या आधारावर मंत्रिमंडळानं निर्णय घेतला. त्या निर्णयानं मी 14 जुलै 2014 साली मराठा समाजाला 16% आरक्षण मी दिलं. त्या कॅबिनेटमध्ये अजित पवार होते, भुजबळ होते, वळसे पाटील होते, जयंतराव पाटील होते, आमचे सगळे बाळासाहेब थोरात होते. सगळ्या सहकार्यांनी निर्णय घेतला. पहिल्यांदा मी कायदा केला, आरक्षण मिळायला लागलं. पण लगेच दुसऱ्या दिवशी त्यांचं कोणतरी कोर्टात गेलं किंवा कोणाला तरी कोर्टात पाठवलं आणि तेवढ्यात आमचं सरकार पडलं. मगाशी मी सांगितलं, आमचं सरकार अजित पवारनी पाडलं आणि त्यामुळे निवडणुकीमध्ये आमचा यश मिळालं नाही आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलं. माझी अपेक्षा होती या विषय न्याय प्रविष्ट आहे, तुमचं नवीन सरकार आहे, तुम्ही कोर्टाला सांगायला पाहिजे की आम्हाला आपली बाजू मांडू द्या, आम्हाला पाहिजे आरक्षण. तुम्ही काय केलं नाही, तुम्ही मजा बघत बसला, आरक्षण रद्द झालं. आणि पुन्हा 2 महिन्यानंतर तोच कायदा जो मी केला होता तो पुन्हा तुम्ही मांडला, पुन्हा तो रद्द झाला. मराठा समाजाला तुम्ही झुलवत ठेवलंय. 2018 साली देवेंद्र फडणवीसचे कायदा केल्याच्या होते, अधिकार नव्हते, म्हणजे जाहीर त्या ठिकाणी स्टेटमेंट आहे, तुम्ही पुन्हा फसवलं. माझं विधानसभेतलं भाषण आहे का, मोदींनी तुमचे अधिकार काढून घेतले होते आणि त्यानंतर तुम्ही कायदा केला. म्हणून मराठा समाजामध्ये या भाजपच्या नेत्यांच्या विरुद्ध आतंक आहे. मराठा समाजाला तुम्ही OBC मराठामध्ये झुंज लावली, तुम्ही दलित समाजामध्ये बुद्धिस्ट दलित आणि हिंदू दलितामध्ये भांडणं लावली, तुम्ही धनगर समाज आणि आदिवासीमध्ये भांडणं लावली. धनगर समाजाला खोटं आश्वासन दिलं बारामतीला. पहिल्या मीटिंगला धनगर समाज आरक्षण तो का विसरला का तुम्ही? या माणसानं महाराष्ट्राचं राजकारण नासवलेलं आहे, ते दुरुस्त करायचं आपल्याला. आणि कराचं राजकारण बिघडू देता कामा नये याकरता तुम्ही डोळ्यात तेल घालून सतर्क करायला पाहिजे. एवढंच ह्या निवडणुकीचं आणि सांगता सभेच्या निमित्तानं माझी आपल्याला करबद्ध विनंती आहे. आपलं खूप जुनं नातं आहे, कौटुंबिक नातं आहे, आणि कौटुंबिक नात्यामध्ये कराड शहराचा कराड शहरानं मला इतकं काही दिलेलं आहे, इतका मला आशीर्वाद दिलेला आहे की मी ह्या जन्मातसुद्धा त्या आशीर्वादातून उतराय होऊ शकणार नाही, पण मी प्रयत्न करत राहणार. कराडकरांच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबणं मला मान्य असेल, पण मी करत राहणार. आणि कराड
आपण कराडचं प्रतिनिधित्व केलं, कराडकरांनी आपल्याला एवढा मान सन्मान दिला, इतक्या उच्च पदावर पोचवलं, त्याचं कुठंतरी थोडीशी परतफेड करण्याची संधी मला मिळाली आणि अजूनही मिळेल अशी मला खात्री आहे. पुन्हा एकदा येत्या 20 तारखेला हाताच्या पंजासमोरचं 3 नंबरच्या समोरचं बटन दाबून महाविकास आघाडीला पर्यायानं काँग्रेस पक्षाला विजय करा, पर्यायानं मला तुमची सेवा करायची पुन्हा संधी द्या, विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटून आता या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत अंतरवाली सराठी इथून, सोबतच ऋषिकेश जाधव ओंड आणि शिवाजीराव जाधव. ऑलरेडी मनोज दादा यांनी पाठिंबा दिलेलाच आहे. बोलतायत मराठा आरक्षणाचे योद्धे. एक मराठा, एक मराठा. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. जय जिजाऊ, जय शिव, जय जिजाऊ. एक मिनिट. मी रात्री 1 वाजता इथून अंतरावलीला गेलो होतो. सकाळी माझी दादांची 12 ते 12:15 दरम्यान भेट झाली. याच्यामध्ये त्याचे फोटो आहेत. मी दादांनाही बीजेपीची जी फेक की बीजेपीला जरंगे पाटलांचा पाठिंबा आहे असा कोणताही पाठिंबा त्यांनी डिक्लेअर केलेला नाही हे स्पष्ट त्यांनी सांगितलेले आहे आणि ही फेक न्यूज आहे. आणि आम्ही चारही उमेदवार जरंगे पाटलांच्या विचाराने अर्ज भरलेला आहे. जरंगे पाटलांच्या विचाराने आम्ही अर्ज मागे घेतलेला आहे. आम्ही चारही उमेदवार पृथ्वीराज बाबांना बिनशर्त पाठिंबा मी देत आहे. आणि या मतदारसंघातले गरजवंत मराठे 100% पृथ्वीराज बाबांच्या पाठीशी ठामपणे राहतील. आणि मी तरुण युवकांना एक आवाहन करतो, विद्यार्थी विद्यार्थिनीला, जर आपल्या विभागामध्ये कमळ निवडून आले तर आपल्या विभागामध्ये तरुणांना आरक्षणाची गरज नाही व आपला समाज हरला असे चित्र निर्माण होईल. आणि जर आपला समाज हरून द्यायचा नसेल, आपला समाज जिंकवायचा असेल आणि जरंगे पाटलांचा लढा असाच तेवत ठेवून आपल्याला आरक्षण मिळवायचं असेल तर या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला बीजेपीचा सुपडा साफ करावा लागेल. मी एवढं सांगतो, एक मराठा लाख मराठा.